करके महिलाओं के उत्साह के लिए ये कार्यक्रम महिलाओं के ये हमेशा स्पेशल दिवस होता है, लेकिन अभी ये तो ये दिन बहुत अच्छा है और महिला हर ऐसे ही आगे जाए और ज्यादा जितना हम लोग कर सकते हैं। और यहाँ का सारा क्राउड है अच्छा या कार्यक्रम और मैं अभी जी बोलूंगी क्योंकि मैं भी एक महिला हूँ बहुत सारे फील्ड में शुभकामना देती हूँ और महिलाओं को सपोर्ट करनी चाहिए और और बहुत जल्द नगर से कार्यक्रम आहे हा महिलांच्या आनंदासाठी केलेला आहे, वेळ काढून त्या इथे जमा झाल्या त्यांच्यासाठी खूप आभार आहे। पैठणी साड्या मिळ रही है यहाँ पे, कितनी खुशी हो रही है पैठणी, बहुत खुश है, इतनी महिलाएं आज यहाँ पे खेल रही हैं, पैठणी खेल खेल रही हैं, कितनी खुशी हो रही है, सबको खुशी है। चौका चौका रोटी तो रोज करते, आज एक अलग आज बहुत टाइम निकल के आए सब, उनको सब खुशी है इसलिए आए। जो एक साल जिसको महिलाओं को काम घर में बैठ के दिन भर वही पोछा बनाओ ये करो वो करो, दिन भर टाइम नहीं मिलता है इसके लिए, आज एंजॉय करने के लिए ऐसा दिन आता है, कभी एक बार घर दार छोड़ के आराम से महिलाएं आराम से करने सकते, ऐसे घर में बैठ के काम नहीं करने का, दिन भर वही काम रहते हैं, एक बार अपने लिए जीना है वो हिसाब से जीते। इधर हाँ उनके लिए बहुत, हम लोग तो उसमें ही है लेकिन उनका प्रोग्राम बहुत अच्छा रहता है, इंजॉयमेंट बहुत रहता है, अभी से हम लोग दो साल में दो साल तीन साल अढ़ाई साल इंजॉय इतना अच्छा रहता है कि उनका अलग ही रहता है सिस्टम। हाँ उनके लिए हम लोग बहुत अच्छे से बोलते हैं, मतलब एक अलग ही दोनों भी अलग अपने लिए बहुत अच्छे करते हैं, हम लोग इसमें इसमें कुछ नहीं लेकिन अच्छा रहता है उनके लिए, वो लोग इतने अच्छे हैं कि हम लोग को पता है क्या है क्या है, वो जो करता है उसके लिए पता रहता है, उनको सामने वाले को बोल के कुछ नहीं, हमने हमको हमले के लिए अच्छे ही वो लोग इसके लिए। हाँ खरं तर महिला दिवस हा सगळ्याच महिलांसाठी अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस असतो, महिलांच्या सन्मानाचा आणि गौरवाचा दिवस असतो। आम्ही खूप भाग्यशाली आहोत की आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये समर्थपणे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो, कारण हा एकमेव असा पक्ष आहे ज्या पक्षामध्ये केवळ 8 मार्चला नव्हे पण येणाऱ्या प्रत्येक दिवशी महिलेचा सन्मान केला जातो, तिचा गौरव केला जातो आणि अतिशय अभिमानानं महिलांना वागवलं जातं। आज या शाखा क्रमांक 156 मध्ये आमच्या संजनाताई कासले आणि त्याचबरोबर संतोषजी कासले यांच्या माध्यमातून खेळ पैठणीचा हा केवळ महिलांच्या आनंदासाठी म्हणून एवढ्या मोठ्या भव्य प्रकारे ते आयोजन केलेलं आहे। आपण पाहतोय कधीपासून या सगळ्या महिला वेगळ्या वेगळ्या खेळामध्ये खेळ पैठणीच्या माध्यमातून सगळ्या अगदी आनंदामध्ये मग्न आहेत, हा कार्यक्रम संपू नये असं त्यांना वाटतं, कारण आता रात्री 10 वाजून जवळजवळ चालले आहेत आणि तरीही त्यांची या कार्यक्रमामध्ये भाग घेण्याची जी चढाओढ आहे ती पाहता त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहता मला असं वाटतं या भागामध्ये अतिशय चांगल्या प्रमाणे काम करणारे आमचं कासलं कुटुंबीय जे आहे त्यांनी या भागातल्या सगळ्या लोकांवर जे प्रेम लावलेले आहे त्या प्रेमाचं प्रतीक म्हणजे आज महिला शक्ती एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यामुळे महिला दिन हा केवळ आजच्या दिवशी नव्हे तर त्यांनी कासले कुटुंबियांनी दोघांनी संजनाताईंनी आणि आमच्या संतोषजींनी या संपूर्ण परिसरामध्ये
प्रत्येक कुटुंबावरती जे प्रेम केलेले आहे त्या प्रेमाचं प्रतीक म्हणून महिला दिनाच्या दिवशी एवढ्या मोठ्या संख्येनं महिला इथे उपस्थित आहेत, त्या कार्यक्रमाचा आनंद घेतात आणि मला खात्री आहे ही सगळी महिला शक्ती या दोघांच्या माध्यमातून शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या पाठीमागे ठामपणे उभी राहील। हाँ शिखर मैं बहुत बहुत शुभकामनाएं आपको महिला दिवस पे। आपने देखा लोगों का उत्साह इस अवसर पर, क्या कुछ कहना चाहेंगे, क्या आपने एक्सपीरियंस किया और क्या होगा आपका? मी खरंच आजच्या या कार्यक्रमाला खेळ पैठणीचा आणि सन्मान रणरागिणींचा या कार्यक्रमामध्ये आज जी महिलांची उपस्थिती आहे ती खरंच वाखाणण्याजोगी आहे आणि नुसती केवळ महिलांची उपस्थितीच वाखाणण्याजोगी नाही आहे तर आज महिलांच्या चेहऱ्यावर खऱ्या अर्थाने जे हसू आहे, जे खऱ्या अर्थाने जे सॅटिस्फॅक्शन आहे तर ते खरं वाखाणण्याजोगं आहे। तर मी पुन्हा एकदा सांगेन की आमच्या संजनाताई आणि संतोष दादा यांनी लोकांवरती जे भरभरून प्रेम केलेलं आहे आणि या भरभरून प्रेम करण्याच्या माध्यमातून त्यांनी लोकांबरोबर जो एक एक नातं जपलेलं आहे, मला वाटतं या नात्याच्याच अनुषंगाने आज इकडे लोक सगळी आलेली आहेत आणि मला सांगायला आनंद होईल की हे संतोष दादा आणि संजनाताई शिवसेना कुटुंबाशी जोडले गेलेले आहेत आणि सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो वारसा आहे तो वारसा पुढे घेऊन जाण्याचा काम करत आहेत। ज्या पद्धतीने हिंदुहृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेलं आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, तर मला वाटतंय की एक समाजकारणाचा भाग म्हणून आजचा हा कार्यक्रम आहे। महिला जेव्हा एखाद्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते, एखादी महिला जेव्हा एखाद्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते तेव्हा ती तो व्यक्ती कशा पद्धतीने पुढे जातो आपल्याला माहिती आहे। त्यामुळे आज महिलांना खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या पाठीमागे महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी महाराष्ट्राची महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्यासाठी खऱ्या अर्थाने पाठीशी उभी राहण्याची गरज आहे आणि मला वाटतं याचसाठी सगळ्या महिलांना एकत्रितपणे आणण्याचं काम या कासले कुटुंबियांनी केलं आहे। मी त्यांचे आभार मानते की त्यांनी आम्हाला सगळ्या महिलांना आमच्या हा खूप मोठा सन्मान दिला आणि या कार्यक्रमाला बोलवलं। या कार्यक्रमांच्या माध्यमातून मला एकच गोष्ट सांगता येईल की आज जर या कार्यक्रमाला आम्ही आलो नसतो तर इतकी मोठी महिला शक्ती शक्तीचा आनंद बघण्यापासून आम्ही तिघी देखील मुक्त असतो। म्हणून मी त्यांचे धन्यवाद मानते आणि इकडे सांगते आम्ही शिवसेनेच्या रणरागिणी म्हणून काम करताना महाराष्ट्रात जिथे जिथे आम्ही फिरतो तिथे तिथे आदरणीय उद्धव साहेबांच्या माध्यमातून किंवा प्रत्येक विभागामध्ये जातो तेव्हा असेच रणरागिणी त्यांच्या खांद्याला खांदा लावून पाठीशी उभे आहेत। आज तोच प्रकार आम्हाला या 156 वॉर्डमध्ये पाहायला मिळालेला आहे। महाराष्ट्रामध्ये काम करत असताना माननीय शिवसेना प्रमुखांनी बाळासाहेब ठाकरेंनी असं वक्तव्य केलं होतं की शिवसेनेच्या रणरागिणी जोपर्यंत माझ्या पाठीशी आहेत तोपर्यंत महाराष्ट्रात मला कोणी बघू शकत नाही आणि ही आदिशक्ती त्यांच्या पाठीशी आहे। अशीच आदिशक्ती संतोषजी आणि संजनाताईंच्या पाठीशी उभी आहे। या विभागामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचं भगव वादळ या ठिकाणी सुरू केलेले आहे। मी संतोषजींना एवढीच विनंती करेन की या महिलांना काही ना काही उद्योगधंदा, कारण हे लोक अतिशय गरीब स्लममध्ये राहणारे असतात, त्यांची एक अपेक्षा असते की त्यांनी काहीतरी उद्योगधंदा आम्हाला द्यावा। तर त्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या लाडक्या बहिणी रश्मिताई ठाकरे यांनी मातोश्री महिला प्रतिष्ठान ही संस्था स्थापन केलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक विभागामध्ये छोटे छोटे उद्योगधंदे देत असतो। त्याचाच पाठपुरावा करून मातोश्रीवरती संपर्क साधून या विभागामध्ये दिले तर आपल्याकडे अजून जोमाने महिला आपल्या जवळ येतील आणि हीच आशा या ठिकाणी आई जगदंबेच्या चरणी व्यक्त करते की महिलांना असाच तुमचा पाठिंबा राहो आणि या विभागामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचा ध्वज भगवा ध्वज फडकावा अशी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते। धन्यवाद, खूप खूप धन्यवाद। खास करके महिलाओं के पैठणी साड़ी लेकर तो क्या कुछ कहना चाहेंगे, कितनी खुशी हो रही है सब कार्यक्रम को? सबसे पहले मैं पूरी मेरी जो आई है महिला है उनका मैं पहले अभिवादन करती हूँ और उनका बहुत बहुत स्वागत करती हूँ कि उन्होंने आके मेरे प्रोग्राम की शोभा बढ़ाई है। उनके लिए मैंने हमेशा मैं बोलती हूँ कि पूरा 365 डेज महिलाओं के ही होते हैं लेकिन ये आज का दिन उनके लिए खास है। तो वो आए अपनी रोज़मर्रा की ज़िंदगी से निकल के कुछ वक्त अपने लिए निकाले, रोज़ पति के लिए बच्चों के लिए निकालते हैं तो कुछ वक्त अपने लिए निकाले, अपना खुद का कुछ मनोरंजन करें, इसके लिए मैंने ये प्रोग्राम रखा है।
और इतनी बड़ी संख्या में महिलाओं ने आके जो मुझे आशीर्वाद दिया है, इसलिए मैं बहुत बहुत खुश हूँ, बहुत बहुत धन्यवाद मानती हूँ मैं उनका। तमाम लोग आए, उनकी ताई आए और शीतल ताई वगैरह सब आए इतने बड़े पैमाने पे। और कहा जाता है कि चार महिलाओं को इकट्ठा करना बड़ा मुश्किल होता है, लेकिन इतनी महिलाएं एक साथ यहाँ पर देखने, और कैसे किया आपने और क्या कुछ कहना चाहेंगे इस अवसर पर? नमस्ते, जय महाराष्ट्र। ऐक्चुअली हा कार्यक्रम महिलांचा होता, पण महिला दिनानिमित्त महाशिवरात्री होती तर आम्ही 8 तारखेला न घेता 10 तारखेला ठेवला कार्यक्रमाला। उपस्थिती तुम्ही बघितलीच आहे, चांगल्या प्रकारे महिला आल्यात, पण ही जी ताकद जी निर्माण झाली आहे आमच्या पाठीची, हे प्रेम जे निर्माण झालं आहे, याची मूलभूत जी घटना आहे ती आहे आमचं फाउंडेशन, संजना घातले सामाजिक फाउंडेशन जे आहे, त्यांना जोडल्या गेल्यामुळे ह्या एवढ्या महिला इकडे उपस्थित आहेत। येणाऱ्या काळात या ही संख्या अजून वाढेल अशी आम्हाला अपेक्षाही आहे, आणि फाउंडेशनच्या माध्यमातून आणि सध्या शाखा क्रमांक 156 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्ण परिवाराकडून आम्हाला इकडे जे आम्ही प्रेम वाटतो आहे, या प्रेमापोटी ही लोकं आमच्यासाठी एवढी रात्र झाली तरी पण थांबलेले आहे। ओके, क्या कहना चाहिए, कितने एरिया में और कितने लोगों को ये पैठणी साड़ी दी गई, कार्यक्रम का रूपरेखा क्या था उसके बारे में? कार्यक्रम हा पूर्ण विभागातील 156 वॉर्ड मधल्या संपूर्ण महिलांसाठी होता, त्याच्यामध्ये मी 5 त्याच्यामध्ये हे एरिया डिवाइड केला होता, कारण आपला हा 156 वॉर्ड खूप मोठा आहे, तर एकाच ठिकाणी त्या लकी ड्रॉ ज्या लकी ड्रॉच्या स्वरूपात 50 साड्या ठेवल्या आहेत, त्या एकाच कुठल्या एरियात जाऊ नये म्हणून 5 एरिया करून त्याच्यामधून मी 10-10 असे विनर काढून 50 त्यातनं 51 विनर मी असे काढणार आहे, आणि ज्या खेळामध्ये सहभाग घेतला होता त्या प्रत्येकीला त्या खेळल्या म्हणून त्या अशाच नाराज होऊन जाऊ नये म्हणून त्यांनाही मी रिटर्न गिफ्ट ठेवला होतं त्यांच्यासाठी, प्रत्येक महिलांसाठी, आलेल्या सगळ्या महिलांसाठी, आणि ज्या इथून आता जिंकल्या खेळामध्ये जिंकल्या त्यांच्यासाठी मी पैठण्या ठेवल्या होत्या, 1 नंबर फर्स्ट प्राईज आणि 2nd प्राईज 2 पैठण्या होत्या, अशा स्वरूपात मी हा कार्यक्रम त्यांना सादर केला। ठाकरे ताईने आपको आशीर्वाद दिया कि नगर सेवक बनने के बाद फिर इससे भव्य कार्यक्रम क्या होगा? कार्यक्रम क्या होगा? इससे मैं अभी कहूंगी कि ये जो मेरा कार्यक्रम आज दो गुना, मतलब आपने हल्दी कुंकू इसके पहले भी कार्यक्रम देखे होंगे तो उसे 2 गुना बढ़ गया है, और नगर सेवक होने के बाद 4 गुना 5 गुना और ज्यादा बड़ी संख्या में लोग आएंगे, और इससे बड़े पैमाने पर मैं कार्यक्रम लेने की कोशिश करूंगी, ऐसा वादा करती हूँ। थैंक यू सो मच। थैंक यू।